अपघातात तिघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी जतच्या कोसारी येथील घटना गावावर शोककळा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोसारी येथील चौघे जण मित्र एकाच मोटरसायकलवरून जत होऊन कोसारीकडे येताना दुर्दैवी अपघात झाला या झालेल्या अपघातात तिघे मित्र ठार झाले आहेत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विजयपूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील बिरनाळ ओढ्याजवळ घडली आहे या अपघातात अजित नेताजी भोसले वय बावीस मोहित शिवाजी तोर्वे वय एकवीस राजेंद्र भाले वय बावीस हे तिघे ठार झाले आहेत तर संग्राम विक्रम तोर्वे वय सोळा हा जखमी झाला आहे त्याच्यावर जत ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत कोसारी येथे पहाटे साडेपाच वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेने कोसारी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे कोसारी येथील अजित भोसले व त्याचे मित्र एकाच मोटारसायकलवर चौघे जण शनिवारी जतला गेले होते हे गे चौघे रात्री उशिरा गावाकडे परतत होते दरम्यान बिरनाळ नजीक असणाऱ्या या धोकादायक वळणावर ओढा पात्रा नजिक मोटारसायकलीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला एकाच मोटारसायकलवर चौघेजण प्रवास करत होते यातील अजित भोसले हा जागीच ठार झाला घटनेचे गांभीर्य ओळखत मोहित तोर्वे राजेंद्र भाले संग्राम तोर्वे या तिघांना बिरनाळ येथील नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले होते मात्र गंभीर जखम झाल्यामुळे मोहित तोर्वे राजेंद्र भाले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला एकाच दिवशी तीन युवकांचा अपघातात मृत्यू झाल्याने कोसारी गावावर शोककळा पसरली आहे घटनास्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात जत